हॅलो रुमी, पीवी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हणजे काल मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकला होता त्या एक्झामबद्दल, त्यासोबत जिल्हा परिषद ही 2019 पासून तुमची जी भरती आतापर्यंत पेंडिंग आहे त्या दोन्ही भरतीबद्दल तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत, तुम्ही आतापर्यंत जेवढे मला प्रश्न विचारले, मग ते कमेंट बॉक्समध्ये, यूट्यूबमध्ये असू द्या, तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती असू द्या, किंवा पर्सनली कॉल किंवा मेसेजेस करून असू द्या, तुमच्या मनातील जेही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते एका ठिकाणी लिहिले आहेत, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम आजच्या व्हिडिओमध्ये करेल। तर सगळ्यात पहिल्यांदा जे नवीन लोक आहेत ज्यांनी ह्या ॲप्लिकेशन केलेले आहेत किंवा जे आता पासआउट झालेले आहेत, ज्यांना या पोस्टसाठी अप्लाय करायचं, ज्यांना या पोस्टविषयी माहिती नाही, तर त्या आपल्या औषध निर्माण अधिकारी या पोस्टविषयी थोडक्यामध्ये डिस्कस करूयात की याची बेसिक एलिजिबिलिटी काय आहे। तर डिप्लोमा ज्यांचा 2 वर्षाचा डी फॉर्म झालेला आहे तर ते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। हा डिप्लोमा म्हणजे 2 वर्षाचं डिप्लोमा जे आहे हे बेसिक एज्युकेशन त्याच्यासाठी आहे। त्याच्यानंतर तुमचं जर हायर एज्युकेशन झालं असेल, बी फॉर्म किंवा एम फॉर्म, तरीही तुम्ही ह्या एक्झामला एलिजिबल आहात, तुम्ही ह्या एक्झाम देऊ शकता। तर हे झालं बेसिक एज्युकेशन। त्याच्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्रासाठी तरी कुठल्याही एक्झामसाठी या तो एक्सपिरियन्स आहे तो मॅन्डेटरी नाही, फक्त महानगरपालिकेच्या ज्या आता ॲड निघत आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला मात्र 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा जो असेल तो एक्सपिरियन्स तिथं त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे। बाकी तुमचं आरोग्य विभाग असेल, तुमचं जिल्हा परिषद असेल, ते तरी सध्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला या पोस्टसाठी बघायला भेटत नाही। तर हे बेसिक एज्युकेशन डिस्कस केलं, एक्सपिरियन्स डिस्कस केला, त्याच्यानंतर बाकीचे महत्त्वाच्या गोष्टी नाहीत या पोस्टला अप्लाय करण्यासाठी। आता महत्त्वाची गोष्ट जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग या दोन भरतीविषयी आपण डिस्कस करूयात। 2019 मेगा भरतीच्या अंडर जिल्हा परिषदची खूप मोठी एक ॲड आली होती, तर तेव्हापासून ती भरती सध्या पेंडिंग आहे, ती भरती झालेली नाही। तर त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत तर ते आता या महिन्यामध्येच्या एंडमध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये चालू होतील, अशी आत्तापर्यंत महत्त्वाचे जेही जे आतापर्यंत पब्लिश झालेले आहेत त्याच्यावरून आपल्याला एकंदरीत हे लक्षात येते। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची एक्झाम कोण घेणार आहे, तर जिल्हा परिषदेची एक्झाम तुमचं IBPS कंडक्ट करणार आहे। हा एक तुमचा मेजर प्रश्न होता की जिल्हा परिषदेची एक्झाम कोण कंडक्ट करेल, तर जिल्हा परिषदेची एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही मला विचारलं की जो जिल्हा परिषदचा पॅटर्न आहे तो कसा असेल, आतापर्यंत तशी पुणे एक्झाम झालेली आहे का, तर आत्ता जी पिंपरी महानगरपालिकेच्या किंवा पुणे महानगरपालिकेच्या ज्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला जो पेपर पॅटर्न होता तोच तुम्हाला पेपर पॅटर्न किंवा तशाच प्रकारचा प्रश्न म्हणता येईल, किंवा तो प्रश्नाचा हार्डनेस म्हणता येईल, किंवा एकंदरीत पूर्ण जो पेपरचा पॅटर्न आहे तो तुम्हाला जिल्हा परिषदेच्या एक्झाममध्ये किंवा तशाच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला या एक्झाममध्ये इथं बघायला मिळेल। तर अशा प्रकारे जिल्हा परिषदेचा हा तुमचा पॅटर्न असेल। आता ती मागे जे पेपर झाले होते तर तुमचा त्याचा ॲनालिसिससुद्धा मी केलेला आहे, तर तशा प्रकारचा तुमचा एकंदरीत पॅटर्न असेल आणि IBPS तुमची एक्झाम ही कंडक्ट करेल। तर हे पूर्ण आता आपण जे बोललो आहे आपण ते जिल्हा परिषदेविषयी बोललो आहे। त्याच्यानंतर तुमचा DDHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग, तर ही एक्झाम 2021 आय थिंक मार्च किंवा ऑक्टोबरमध्ये कंडक्ट झाली होती। त्याच्यानंतर तिथे काही बरेच पेपर फुटीच्या प्रकरणामुळे एक्झाम कॅन्सल झाली, ज्या पुरावे ज्या शिफ्टचे सापडले होते त्याची पुन्हा एकदा री एक्झाम झाली। त्याच्यामध्ये आपली औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टेक्निकलचे 40 प्रश्न विचारले होते, बाकीचे जे पुरावे सापडले त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे प्रश्न बाहेर आले होते, या कारणाने फक्त फार्मसी ऑफिसरचे एका शिफ्टचे किंवा 2 शिफ्टचे टेक्निकलची तुमची परीक्षा झाली, पण पूर्ण भरती एकंदरीत कॅन्सल झाल्यामुळे आताही तुमची भरती होणार आहे। काल जे नोटिफिकेशन आपण डिस्कस केलं पुण्याचं, पुणे आरोग्य विभागाचं, तर ती तुमची आहे आरोग्य विभाग भरती। तुम्हाला नेहमी या 2 एक्झामविषयी कन्फ्युजन असतं, तर ही 2021ची भरती आहे। तर त्याच्याविषयी तुम्ही मला प्रश्न विचारला आहे की ती एक्झाम कोण घेणार आहे, तर ती एक्झाम घेणार आहे TCS। त्याच्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारला की सिलॅबस बदललेला आहे का, तर सध्या दोन्ही एक्झामचा सिलॅबस तोच आहे। मागच्या वेळेस आपण जो 80-20 पॅटर्न त्यांनी दिला होता तर ती एक प्रिंट मिस्टेक होती, त्याच्यानंतर कुठलंही कन्फर्मेशन त्यांनी JR माध्यमातून दिलेलं नाही। तर सध्या जो 60-40 पॅटर्न होता तोच सध्या आपण कन्सिडर करूयात, कारण पुन्हा त्याची काही नवीन अपडेट आलेली नव्हती, तर 60-40 पॅटर्न सध्या कन्फर्म आहे। तर दोन्ही एक्झामचा तुम्हाला पॅटर्न तुम्ही मला विचारला, तर या एक्झामचा पॅटर्न TCS घेणार असल्यामुळे DMAR ज्या आतल्या मागच्या एक्झाम झाल्या होत्या, ज्या की DMARने कंडक्ट केल्या होत्या, तर त्या TCSनं घेतलेल्या होत्या। तर तुमची आता आरोग्य विभागाची एक्झामसुद्धा TCS घेणार आहे, त्याच्यामुळे तो एक्झामचा पॅटर्नसुद्धा तुमचा एक तशाच प्रकारचा पॅटर्न असणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही मला विचारला की जागा किती असतील, तर दोन्हीही भारत्यांचा जर आपण एकंदरीत विचार केला, सध्या मी या व्हिडिओमध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर या एक्झामबद्दल बोलतो आहे, तर याच्यासाठी टेंटेटिव्ह जवळपास 450-500 जागा तुमच्या असतील।
मागची आपण आरोग्य विभागाची भरती बघितली 2021 ची, जी कॅन्सल झाली, त्याच्यामध्ये जवळपास 220 ते 225 एवढ्या जागा होत्या. तर त्याच्यानंतर तुम्ही मला विचारलं की ह्या जागा वाढतील किंवा कमी होतील, तर हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. जागा कमी तर होणार नाहीच, पण वाढू शकतात, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारला की जुने जे ॲप्लिकेशन केले होते त्याचं काय होईल, तर हे दोन्ही एक्झामच्या बाबतीत बोलूया आपण, जिल्हा परिषद असेल किंवा आरोग्य विभाग असेल. तर ज्या लोकांनी 2019 जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं आहे त्याच्याविषयी मी मागची तुम्हाला अपडेट दिलीच होती. प्रत्येक जिल्हा परिषदने आता 10 जुलैला बैठकी घेतल्या आहेत. तुमचे ईमेल्स असतील, तुमचे मोबाईल नंबर असतील, तुमचे बाकीचे जेही कॉन्टॅक्ट डिटेल तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना दिले असतील, तर ते कलेक्शन करून तुम्हाला त्या माध्यमातून कशी तुम्हाला तुमची फीस परत पाठवता येईल, तर ते त्यांचं एक चालू आहे. पण किती टक्के फीस परत करायची हे आणखीन डिसायडेड झालेलं नाही. आणि हे फीचं मी तुम्हाला जिल्हा परिषदबद्दल बोलतो आहे, जे की 2019 आत्तापर्यंत पेंडिंग आहे. म्हणजे 2019 ज्या लोकांनी फॉर्म भरलेत, त्याच्यानंतर पुन्हा ॲड रिओपन झाली होती तेव्हासुद्धा काही लोकांनी फॉर्म भरलेत, तर त्या सगळ्यांची फीस परत देण्याचा त्यांचा एक मानस आहे. पण किती टक्के फीस परत देतील किंवा द्यायची आहे, तर ते सध्या त्यांचं आणखी डिसायडेड नाही आहे. पण आता ज्या लोकांनी आरोग्य विभागात फॉर्म भरला 2021 त्याची एक्झाम मात्र होणार आहे. पण फीजबद्दल त्यांचं आणखीन काही क्लेरिफिकेशन नाही, कारण त्यांचे फॉर्म पुढं कंटिन्यू होणार आहेत. म्हणजे ज्या लोकांनी 2021 सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भरलेले आहेत फॉर्म, जे की काल आपण त्याची जी महत्त्वाची एक जाहिरात म्हणता येणार नाही, पण जी 10-2 जाहिरात येणार आहे, तर त्याचं PDF डिस्कस केलं, तर त्याचे फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरले ते त्यांचे फॉर्म पुढं कंटिन्यू केले जाणार आहेत. आणि नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा पुन्हा एकदा फॉर्म रिओपन होतील, तर तुम्हाला पुन्हा एकदा सध्या त्याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे. तर हा दोन्हीमधला डिफरन्स होता. त्याच्यानंतर मला विचारलं की पुन्हा आम्हाला ॲप्लिकेशन करावे लागतील का, तर दोन्ही ठिकाणी सांगतो मी. जिल्हा परिषदेचे तर ॲप्लिकेशन तुम्हाला करावे लागतील, कारण ही संपूर्ण भरती कॅन्सल झालेली आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे फॉर्म त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर 2021 अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला पुन्हा अप्लाय करायची गरज नाही. नवीन विद्यार्थ्यांना अप्लाय करता येईल. आणि त्यांनी जर पुन्हा जागा काही वाढवल्या आणि आपल्याला रिओपन करण्यासाठी ॲड पुन्हा रिओपन केली जुन्या लोकांना पुन्हा नवीन ठिकाणी अप्लाय करण्यासाठी, तरीही तुम्हाला त्याच्यासाठी अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर कंपनी तुम्ही कुठली मला विचारली, तर तुम्हाला सांगितलं मी जिल्हा परिषदेसाठी तुमची IBPS एक्झाम कंडक्ट करेल आणि तुमच्या आरोग्य विभागासाठी तुमची TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एक्झाम कंडक्ट करेल. त्याच्यानंतर सिलॅबस कसं असेल, 60-40 सिलॅबस असेल. सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि जिल्हा परिषदेचा सिलॅबस टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी दिलेला आहे. ते वाटलं तर एकदा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावरती मी देईल. त्याच्यानंतर एक्झामचं नियोजन कसं करणार याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ देईल. पुस्तकाच्या लिस्टसहित कुठले टॉपिक कवर करावं लागतील आणि याचं एकंदरीत नियोजन कसं करावं लागेल. पण सध्या एवढं सांगेल की सार्वजनिक आरोग्य विभागाची जर तुम्ही एक्झाम करत असाल, तर IBPSचा मागचा झालेला आता जिल्हा परिषद पुण्याचा जो ही पूर्ण एकंदरीत पॅटर्न आहे तो एकदा डिस्कस करा. यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी त्याचे व्हिडिओ टाकले आहेत. मराठीचे प्रश्न कसे विचारलेत, इंग्लिशचे प्रश्न, डोमेनचे प्रश्न, एकदम चांगले आणि सोपे पद्धतीचे प्रश्न तुम्हाला IBPSच्या पॅटर्नमध्ये बघायला भेटतील. तर एक त्याचं पूर्ण व्हिडिओ बघून त्याचं एक व्यवस्थित ॲनालिसिस करा. वाटलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते डेडिकेटेड त्याचं ॲनालिसिस देईल. त्याच्यानंतर जिल्हा परिषद तुमची TCS कंडक्ट करणार आहे, त्याच्यामुळं ज्या मागच्या तुमच्या DMR एक्झाम झाल्या त्याचे सर्व पेपर अवेलेबल झाले आहेत. काही जेवढे अवेलेबल झालेत मला तेवढे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तिथे अवेलेबल करून दिलेत. ते तिथून डाउनलोड करून तुम्ही त्याचं एक ॲनालिसिस करू शकता आणि तुमचं एक अभ्यासाचं एक नियोजन करू शकता. बाकी तुम्हाला डेडिकेटेड त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला देईलच, दोन्ही एक्झामचं पूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला कसं याचं नियोजन करावं लागेल. बाकी हेच होते तुमच्या मनातील प्रश्न, जे की तुम्ही मला नेहमी विचारता, दोन्ही एक्झाममधील फरक, दोन्ही एक्झामचा पॅटर्न, कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, किती जागा आहेत, आणि एकंदरीत तुमच्या मनातील जेवढी प्रश्न तुम्ही मला विचारले आतापर्यंत तेवढ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला शेवटामध्ये. बाकी तुमच्या मनात काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.